वादळाच्या अघोषित चंबामुळे प्रवाशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आत्ता आपण रत्नागिरीमध्ये आहोत. रत्नागिरीच्या एस टी च्या प्रमुख विभाग नियंत्रक कार्यालयासमोर आहोत. एस टी रत्नागिरीमध्ये सुद्धा एस टी महामंडळाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. याच्यावरती कर्मचाऱ्यांवर कारवाई म्हणून रत्नागिरी विभागाने निलंबनाच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत. सुमारे 2000 जास्त दररोज बस फेऱ्या ह्या एस टी आगारातून जात असतात. मात्र हा गेली 2 एस टी फेऱ्या बंद आहेत, त्यामुळे प्रवाशांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. संपूर्ण गुहागर तालुक्यामध्ये एस टी बस फेऱ्या बंद आहेत. त्याचप्रमाणे चिपळूण असेल, दापोली असेल, खेड असेल, ह्या भागामध्ये अल्पशा प्रमाणात एस टी वाहतूक होत आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एस टी महामंडळ त्याचप्रमाणे आर टी ओ विभागाच्या वतीनं त्याचप्रमाणे काल शासनाने जे आर काढलेला आहे. त्यामुळे रत्नागिरीमधून वडाद्वारे खासगी बस वाहतुकीद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या अघोषित संपामुळे प्रवासी वाहतूक व्यवस्थेवरती परिणाम झालेला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कार्यवाही देखील केलेली आहे. काल 8 जवळपास 91 कर्मचाऱ्यांचं निलंबन रत्नागिरी विभागामध्ये करण्यात आलेलं आहे आणि प्रवासी वाहतूक कशी सुरळीत लवकरात लवकर होईल याबद्दल प्रशासन जे आहे ते प्रयत्नशील आहे. काल शासन निर्णय झालेला आहे, त्याच्यामध्ये खाजगी वाहतूक व्यवस्था करणारे ज्या काही टेम्पो बसेस किंवा जीप्स आहेत यांना एस टी महामंडळाच्या बसस्थानकावरून प्रवाशी वाहतूक करण्यासंबंधी शासन निर्णय झालेला आहे आणि त्याप्रमाणे येथील आर टी ओ यांनी एस टी प्रशासनाशी संपर्क साधून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बसस्थानकावरून खाजगी बस वाहतुकीद्वारे किंवा खाजगी जीप किंवा टेम्पोद्वारे प्रवाशी वाहतूक करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे.